4 मार्च रोजी नांदुर्की फाटाच्या कडेला कोहाळे येथील 25 वर्षीय सुनील मुर्तडक या युवकाचा मृतदेह आढळून आला आहे. मृतदेहाच्या डोक्यात जखमा पाहता रात्री त्याच्यावर वार करून हत्या केल्याचा संशय पोलिसांना आला आहे. त्या अनुषंगाने पोलिसांनी कसून तपास करत सोमनाथ गुंजाळ याला ताब्यात घेतलंय. सोमनाथ एका हॉटेलमध्ये मॅनेजर असून दारू देण्याच्या कारणावरून त्याच्यात आणि सुनीलमध्ये बाचाबाची झाली आणि त्यातूनच राग येऊन त्याचा खून केल्याची घटना अधिक तपासात समोर आलीये. सध्या आरोपी सोमनाथ गुंजाळ हा पोलिसांच्या ताब्यात असून त्याच्याविरुद्ध कलम 302 आणि 201 प्रमाणे गुन्हा दाखल केला असल्याचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी सांगितलंय. मृतक व्यक्ती आहे, त्याची ओळख देखील पटलेली होती आणि तो मृतक व्यक्ती हा तोराळे गावचा रहिवासी असल्याबाबतचे आपल्याला तपासामध्ये समजले होते. मृतकला ज्या काही जखमा झालेल्या आहेत किंवा त्याच्या डोक्यावरती घाव घालण्यात आलेले होते त्याचा इन्क्वेस्ट पंचनामा आणि पुढील तपासामध्ये हा ईडी नसून किंवा हा अपघाती मृत्यू नसून हा घातपात असल्याचा निष्पन्न झाल्यामुळे आपण याबाबत शिर्डी पोलीस स्टेशनला IPC कलम 302 201 अन्वये आपण गुन्हा दाखल केलेला होता आणि या गुन्ह्याच्या तपासामध्ये आपण LCB PSI इंगळे व त्यांची एक टीम होती. शिर्डी पोलीस स्टेशनला API घुगे, त्याचप्रमाणे API दात्रे असतील किंवा आमचे PSI रूपवते आहेत, PSI जाणे आहेत, हे आमच्या तसेच इथले जे इन्चार्ज आहेत API गंधाले यांच्या मार्गदर्शनाखाली हे तपास करत होते आणि या तपासामध्ये आपल्याला काल रोजी यातील आरोपी निष्पन्न झालेला असून त्या आरोपीला आपण काल अटक केलेली आहे आणि त्याची आपण पोलीस कस्टडी घेत आहोत, न्यायालयाकडून पोलीस कस्टडी घेत आहोत आणि त्या दरम्यान आपण आणखी पुढील या गुन्ह्याचा तपास करत आहोत की नेमका हा गुन्हा त्याने का केलेला आहे, त्या गुन्ह्यामागे काय कारण आहेत, त्याच्याकडे अन्य कोणी सहकारी होते किंवा कसे, याविषयी आपण या गुन्ह्याची सविस्तर तपास करत आहोत. शुल्लक कारणावरून एकाचा जीव गेला असून प्रेत कालव्यात फेकून देत पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र पोलिसांनी अधिक तपासामुळे या गुन्ह्याचा छडा लागला असून आरोपीला 48 तासांच्या आत कारागृहात पोहोचवले आहे. ब्युरो रिपोर्ट SP 24 तास शिर्डी.